मी गेल्यानंतर माझ्या मामांचं नाव घे. तो म्हटला दुकानावरती मी गेल्यानंतर मला बरीच काम असतात, दुकानात सामान व्यवस्थित लावायचं असतं, दुकान झाडून काढायचं असतं, आणि मामांचं नाव कधी घेऊ? पण बाबा दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घे. कधी दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घेऊ? समोरून गिरायक येत असतात, मी जेवण करत करत गिरायक देत असतो, हाताने पैसे मोजत असतो, तोंडाने हिशोब चालू असतो, कानाने ऐकत असतो, डोळ्याने पाहत असतो, आणि मामांचं नाव कधी घेऊन देवाचं नाव कधी घेऊ? बाबा संध्याकाळी घरी गेले गेले घे. म्हटलं संध्याकाळी घरी मी 11:30 वाजता दुकान बंद करून जातो. कधी कधी तर घास तोंडात ठेवून तसाच झोपी जातो. आणि कधी मामांचं नाव घेऊ? मग मामांचा भक्त म्हटला मला एक सांग, नक्की तुझं दुकान कशाचं आहे? हे म्हटलं माझं किराणा मालाचं दुकान आहे. मग मामांचा भक्त म्हटला तुमचं किराणा मालाचं दुकान आहे ना, मग ऐका तुमच्या दुकानात काय फळ आहे का? काय फळ? तो म्हणाला हो. तो म्हटला जायफळ आहे का? जायफळ? हो. मायफळ आहे का? मायफळ, जिरे मिरे सगळं आहे माझ्या दुकानात, मिठापासून खसखशीपर्यंत सगळं आहे. तो मामांचा भक्त म्हटला तुझ्या दुकानात मिठापासून खसखशीपर्यंत सगळं आहे ना, या सगळ्या वस्तूंचा अर्थ जेव्हा तुला कळे लगेचच तुझा तुला देव आहे, तुझे बालू मामा आहेत. तो म्हटला मला काय येड समजता का? जायफळ आहे का? काय फळ आहे का? जिरे आहे का? मिरे आहे का? आणि या सगळ्या वस्तूंचा अर्थ जेव्हा कळे लगेचच तुझा तुला देव आहे, तुझा पांडुरंग आहे. मी काय येड दिसलो का तुम्हाला? ती म्हटला तुमच्या दुकानातलं काय फळ आहे ना, काय फळ, ते काय फळ जरा बाजूलाच ठेवा आणि व्यावहारिक जीवनामध्ये बघा की जी तुमची काय आहे ना काया, हे शरीर एक प्रकारचं काय आहे, काय फळ आहे. आणि हे शरीर काय फळ असल्यामुळं या शरीराला काय माय आहे, म्हणजेच काय माय फळ आहे. आणि हे शरीर काय फळ असल्यामुळं या शरीराला माया असल्यामुळं हे शरीर कधी ना कधी जाणार आहे, म्हणजेच काय जायफळ आहे. आणि तू सारखा म्हणतो ना तुझ्या दुकानातलं मिर घ्या मिर घ्या, तुझ्या दुकानातलं मिर जरा बाजूलाच ठेव आणि व्यावहारिक जीवनामध्ये बघ, तू सारखा म्हणतो ना मिरे मिरे, तुझा मी पणा जवळ जिरे लगेचच तुझा तुला देव आहे, तुझे बालू मामा आहेत. मग संत महात्मे सहज बोलून जातात आणि तो आपल्यासाठी उपदेश ठरतो, पण ते सुद्धा आपल्याला कळत नाही. ऐका एक दिवस असंच आम्ही बालू मामांच्या तळावरून कीर्तन करून चाललेलो. काय सुंदर ओव्या गायल्या जातात मामांच्या तळावरती, काय सुंदर ओ त्याच्यामध्ये जीवनाचा खरा अर्थ सांगितला जातो. काय सुंदर ओव्या असतात त्या मामांच्या तळावरती. धनगराची मेंढर का धनगराची कधीच कुणावर वाईट वागू नका, वाईट बोलू नका, दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नका, कारण हा देह पुन्हा मिळत नाही.